चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मानगडच्या वादळना आणि गुरुक्षेत मांगडे आणि सचिन मामा पिंपोडे यांच्या सोन्यानं आज 3 नंबरचे मानकरी ठरले. विजयाबद्दल नियोजन कसं झालेलं? आनंदाचे विजय झाल्याबद्दल. जसे तात्या कमी बोलतात तसं तुम्ही बोलता असं वाटतंय मला. कमी बोलता तरी सोन्याबद्दल काय सांगाल? कसा पळ वाटला आज गट सेमी आणि फायनल? चांगला पळतो. चांगला पळतो. आणि मामांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं? चांगलं एकदम. हा, तरी मानगडचं वादळ आणि आपल्या सोन्याची गाडी पहिल्यांदाच पळली का यापूर्वी पळलेली? पहिल्यांदाच पळलेली. आणि सोन्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आता मला वाटतंय मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 10-15 दिवसापूर्वी पण त्यानं 1 नंबरचा मानकरी ठरला, तर किती मैदान झाली आणि कुठून खरेदी वगैरे झाली काय सांगाल त्याबद्दल? 1 नंबर इंदकेसरीला कदम वाढीला गेलता. बर, 4-5 मैदान केले. तरी कुठून खरेदी केलेली त्याची? ही वडकीमधन. वडकीमधून? बाप्पा आंबेकर ते पण मालक आहे. बर, बाप्पूकडनंच घेतला. बाप्पू आम्ही दोघात. बर बर, बाप्पू आंबेकर वडकी मामा. तरी आता बैल कुठे असतो आणि कशा पद्धतीने सांभाळतात? बैल मामाच सांभाळतात. मामा मामाच करतात. बर, तरी मैदानाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने मैदान झालं सकाळपासून? आणि चांगलं झालं मैदान. व्यवस्थित झालं? हो, व्यवस्थित. आणि आम्हाला इथून पुढे जोडी पाहायला मिळेल काही? भेटेल ना. चांगली पळते जोडी? चांगली पळते. नमस्कार मामा. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने पळाल आपला सोने काय? चांगला बरोबर आजारी होता. बर, त्यामुळे 2 फेर कमी काढले. पण आता तिसरा फेरा चांगला पळावे. आजाराला वाटतं सेमीला जबरदस्त स्पीड लागले या मानगडच्या वादळ. हो, चांगली. तरी जोडी कशा पद्धतीने पळते आता? म्हणजे सुट्टी झाल्यापासून शेवटपासून गाडी पळते. दोन्ही व्यवस्थित पळते? व्यवस्थित गाडी. आणि सोने आता तुमच्याच दावणीला असतो आपल्या? तरी कशा पद्धतीने सांभाळ वगैरे त्याचा केला जातो? आपण रोज दर पहिल्यांदा ज्या पहिल्यांदा पद्धती सांभाळायची आपली त्याच पद्धती. वेगळं काय नाही पहिल्यांदा. आणि आता सध्या सोन्याची आपली किती मैदान झाली ते एकूण? दादा म्हणाल तसं कदमवाडीचं इंदकेसरी मैदान 1 नंबर मानकडी ठरले. किती मैदान झालेत? 6 मैदान झाले. त्यात 3 मैदान बोलावले. हा, 2 मैदान आपल्या चुकीनं. बर, 1-2-3 मैदान गेली चुकीनं. नाहीतरी आजचं 4th मैदान. त्यात 4 मैदान फायनल राहिलं, 2 मैदान वाया गेली. बर, बरीचशी मंडळी असतात तुमच्या सोबत, संपूर्ण टीम वर्क दिसतंय इथे. कशा पद्धतीने मदत होते मामा? की आमचा ग्रुपच आहे त्यामुळे सगळ्यांच्या ग्रुपवर सगळे आपण काय फक्त गाडी हाणतो सगळे करते ते पोरच करते. बरोबर, सगळे यांच्याच हे चालू. तरी पण जेव्हा तुम्ही छकड्यावर बसता एक प्रकारची जिद्द दिसते मनामध्ये की बाबा आज गाडी आपल्याला फायनलला ठेवायची, त्याबद्दल काय सांगा? नाही काही नशिबात, ज्याच्या नशिबात गुलाललेला आहे त्यालाच मिळणार आहे. तुम्ही किती पण जरी काय केलं तरी काय होऊ शकत नाही. नशिबात गुलाललेला आहे त्याला मिळणार, मग तो कसा पण मिळेल. प्रयत्न किती पण करा त्याचा काय नाही विषय. ज्या नशिबात आहे त्याला ते मिळतच. तरी मामा आता सध्या सोन्याचं भवितव्य कशा पद्धतीने बघताय आणि भवितव्यामध्ये कशा पद्धतीने पयरायचं करायचं नियोजन आहे? चांगले होणार. आणि दादा जसे आहेत त्यांचं मार्गदर्शन कसं असतंय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित? दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज खास सोन्याची शर्यत पाहायला आलेलं काय? आज आमचे गोरक्षेत मांगडे यांनी गेली किती 2-3 महिने झाले असतील ना सोन्या बैल खरेदी केली. हे बैलाची शर्यतीचा नादा तसं पाहायला गेलं तर सुभाषमा मांगडे आणि आमचे मित्र गोरक्षेत मांगडे यांच्यामुळेच आम्ही प्रत्येक मैदानावर महाप्रत्यक्षात मला वाटतं 3rd-4th मैदान असेल त्यांच्या बरोबर यायचं. तर आजचं जे नियोजन होतं मी नियोजन कमिटीचं पहिल्यापासून आभार मानतो की आपण उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी आपण मैदान केलेलं आहे. अंधार पडायच्या आतमध्ये तुम्ही फायनल घेतली पण थोडं आजचं ह्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की सोने थोडं 1-2 सेकंदाच्या फरकामध्ये भाई थोडं मी तर म्हणतोय 2 नंबरचेच मानकरी ठरलं असतं आणि ठरलेतच होतो. पण थोडं चला वाद वरत बसायचं नाही. जो फायनल दिलेले ज्यांनी पंचांनी निकाल दिलेले तोच आपण हे धरून मान्य करून आज या ठिकाणी आपण 3 नंबर घेतलेला आहे. सोन्या या ठिकाणी चांगला पळलेला आणि त्याचं सगळ्यात श्रेय जातं ते मामांना, सचिन मामाला. सचिन मामा ज्या छकड्यावर बसतात तर एक गुलालच घेऊन येतात ह्याची आम्हाला ग्वाही असते. आणि ज्यावेळेस सचिन मामा छकड्यावर बसून फायनल करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे. येत्या काळामध्ये सोन्याचं हे नाव 100% होईल आणि येत्या काळात फायनली घेऊनच जाणार. मामा आपल्या सप्त इंदकेसरी सुंदर आशीर्वाद 100%
चाललंय आता सगळं चाललंय ते आम्ही ग्रुपमध्येच चाललंय ग्रुपमध्ये. आणि भवितव्यामध्ये आम्हाला सुंदर आणि सोने एकत्र एका गाळ्यात पळताना पाहायला मिळतील. 100% मिळतील. आणि वादळचा पायरा आणि ह्याचा पायरा सोबत होईल का परत? हो ते काय विशेष नाही, ते तारेकर आपलं खास जोडीदार आहे, त्यामुळे काय नाही. चालतंय दादा, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल.